कुरुद्वाड येथील फडणीस विद्या मंदिरचा वर्धापन दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अन्नभाऊ जयंती असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न कुरुद्वाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुद्वाडच्या कैलासवासी डॉक्टर रामचंद्र विठ्ठल फडणीस व कैलसवासी सौ जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाडचा वर्धापन दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णभाऊ जयंती असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सुशांत जाधव व सौ जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संस्थेचे चेअरमन सीमा जमदग्नी विश्वस्त श्रद्धा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुशांत जाधव यांनी आपले वडील स्वर्गीय अरुण जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिली ते चौथीतील गणित विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केलं या प्रसंगी बोलताना स्नेहल जाधव म्हणाल्या की संस्कार घडवणारी शाळा म्हणजे फक्त प्राथमिक शाळाच होय मनाचे श्लोक मारुती स्तोत्र अशा संस्कार फक्त प्राथमिक शाळेतच घेतल्या जातात त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केल्यानं मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर केलंच पाहिजे पण ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाली नाहीत त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी तहानलेल्या हुशार कावळ्याची गोष्ट सांगून सतत प्रयत्न करून यश मिळतच तुम्ही पुढच्या वर्षी खूप बक्षीस मिळवा असे उद्गार काढले यावेळी दत्तात्रय कुरुंदवाडे राजेंद्र देसाई महावीर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे विद्यासागर उळागड्डे अनिल पांडव सुनील पवार मालुते गुरव सतीश माने व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा उरवाडे तर आभार अनि अनिता भोई यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता कांचनमाला बाबर यांच्या वंदे मातरमने झाली मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधीपाठ सोडून